नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आतापर्यंत केवळ 5% शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप झाले आहे. पेरणीसाठी तर आताच पैसा येत की नाही याबाबत शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जवाटपाच्या जिल्हा अकोला कर्जवाटपाच्या निवेदनात शेतकरी कर्जमाफीसाठी माहिती अपलोड झालेली 109,685 व गतवर्षी कर्जवाटप केलेल्या 55,611 शेतकरी मिळून चालू वर्षात 150,007 चालू वर्षात कर्ज वाटप करण्याची तयारी आहे. त्याचवेळी 1 एप्रिलपासून वाटप सुरू करणे अपेक्षित असताना इतक्या दिवसात आतापर्यंत केवळ 8,000 म्हणजेच 5% शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पेरणीला केवळ 30 ते 40 दिवसाच्या कालावधी उरल्याने उरित शेतकऱ्यांना पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे. गत काही वर्षात पीक कर्ज भरण्यात असमर्थ ठरलेला शेतकऱ्यांसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 227 बँकांमधील असलेल्या 184,000 शेतकरी खातेदारापैकी 69,859 शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीची 439 कोटी रक्कम शासनाकडून जमा झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पात्र 165,366 पैकी केवळ 150,000 शेतकऱ्यांना 1,200 कोटी रुपये पीक कर्ज देण्यात नियोजन प्रशासनाने तयार केले आहे. त्यामुळे 142,500 शेतकऱ्यांना खरीप व तर 7,500 शेतकऱ्यांना रब्बीचे पीक कर्ज वाटप होणार आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप 1 एप्रिलपासून सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र चालू वर्षात कोरोनाचा विषाणूचा संसर्गामुळे संचारबंदी लॉकडाऊनच्या काळात अनेक सेवा विस्कळीत झाल्या. त्यामध्ये बँकेचाही कामकाजाही फटका बसला. परिस्थिती असली तरी खरीपाची पेरणी तोंडावर येत आहे. पीक कर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आधीच उशीर झाला आहे. त्यातही लॉकडाऊनचे नियम पाळत वाटप करावे लागत आहे. या सर्व अडथळ्यामुळे कर्ज वाटपाची गती मंदावली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयकृत बँका मिळून केवळ 8,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले आहे. त्यातही 6,000 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खासदार आहेत. राष्ट्रीय कृतिगत बँकेने केवळ 2,000 शेतकऱ्यांना वाटा केली. परिस्थिती पाहता पेरणी सुरुवात होईल की नाही, शेतकऱ्याच्या हातात कर्जाची रक्कम मिळेल का नाही सध्या तरी अनिश्चित आहे. मित्रांनो, 74,000 शेतकऱ्यांचा वांधा. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप 74,355 शेतकऱ्याची माहिती अपलोड झालेली नाही. त्यामुळे चालू वर्षात शेतकरी कर्ज वाटपात पात्र ठरतात की नाही याबाबत समर्थता आता शेतकऱ्यामध्ये आहे. या शेतकऱ्याप्रमाणे निर्णय न झाल्यास त्यांना गतवर्षीप्रमाणे यावर्षी कर्जापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. नियोजनप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू आहे. पेरणीच्या कारपुढे गतवर्षी गती वाढण्याची बँकांना सांगितले. त्यानुसार सर्वांना कर्जवाटपाचे होणार आहे असे सांगितले. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तर आम्हाला लाईक सबस्क्राईब शेअर करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.